माननीय अनिलरावजी बाबर खानापूर मतदारसंघाचे विद्यमान आमदार यांचं आज सकाळी अचानकपणे निधन झाल्याचं सर्वांनाच समजलं आणि आमच्याबरोबर सर्व मतदारसंघामध्ये आणि सांगली जिल्ह्यामध्ये शोककळा पसरली. सरपंचपासून आमदारपर्यंत गेली 50 वर्षे सक्रिय राजकारणामध्ये राहून मतदारसंघ आणि आपल्या सांगली जिल्ह्याचा विकास व्हावा यासाठी अहोरात्र झटणारं अशा प्रकारचं सिनियर वरिष्ठ नेतृत्व म्हणून अनिलराव बाबर यांच्याकडे पाहिलं जात होतं. जिल्ह्याच्या राजकारणामध्ये किंबहुना राजकारणाच्या पलीकडे जाऊन विधायक कामामध्ये राज्याचं या निमित्तानं नेतृत्व करण्याची त्यांना संधी मिळाली आणि हे सर्व करत असताना गटतट बाजूला ठेवून कोणावरही वैयक्तिक आकस न ठेवता किंबहुना आम्ही विरोधक जरी असलो तरीसुद्धा कौटुंबिक किंवा वैयक्तिक अशा प्रकारची कसलीही टीका न करता आपल्या आपल्या कामामध्ये ज्यानं त्यानं मग्न राहावं आणि जनतेच्या विकासाचं स्वप्न प्रत्यक्षामध्ये आणण्यामध्येच कार्यरत राहावं अशा प्रकारची विचारसरणी ठेवणारे नेतृत्व आज आपल्यातून हरपून गेलेलं आहे. मला निश्चितपणे या ठिकाणी अत्यंत दुःखदपणे सांगावं असं वाटतं की या निमित्तानं या मतदारसंघाचे जास्तीत जास्त त्यात पाणी योजनांच्या माध्यमातून होत असलेल्या विकासाला या निमित्ताने खीळ बसती का काय अशा प्रकारची परिस्थिती या निमित्तानं निर्माण झालेली आहे. मी खरं सांगायचं झालं तर त्यांच्या मनामध्ये असणाऱ्या या सगळ्या योजनांना मूर्त स्वरूप देण्यामध्ये सर्वच अधिकारी सर्वच लोकप्रतिनिधी यांनी सक्रिय होऊन पुढील काळामध्ये या सर्वांना न्याय देण्याची भूमिका घेणं हे त्यांना खरं म्हणजे श्रद्धांजली ठरेल. एक विधायक स्वरूपाचं राजकारण करणारं व्यक्तिमत्व जात असताना आज सांगली जिल्ह्यामध्ये वरिष्ठ राजकारण्यांची कमतरता होऊ लागलेली आहे. अनेक वरिष्ठ नेते या सांगली जिल्ह्यामधून आज निघून गेलेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये या तरुण पिढींच्या समोर आदर्शवत अशा प्रकारचं व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात होतं तेही काळानं आज आपल्याकडून हिरावून घेतलेलं आहे. अशा प्राप्त परिस्थितीमध्ये आपण सर्वांनी मिळून त्यांच्या विचारांना पुढे जाणं नेणं आणि या लोकां आत्तापर्यंतच्या केलेल्या अपूर्ण कामाला न्याय देण्याची भूमिका सर्वच लोकप्रतिनिधींनी घेणं मला या ठिकाणी इष्ट वाटतं. आम्ही आमच्या संस्थांच्या वतीनं सर्वांच्या वतीनं त्यांना या निमित्तानं श्रद्धांजली अर्पण करतो. मृतात्मा चिरशांती लाभावी अशा प्रकारची प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो. कैलासवासी अनिल भाऊंच्या निधनाचं वृत्त समजल्यानंतर सगळ्यांनाच अत्यंत आश्चर्याचा धक्का बसला. खरं तर अनिल भाऊंसारखं एक नेतृत्व ह्या मतदारसंघामध्ये काम करत असताना आमच्यासारख्या युवकांना ते आदर्श होत होतं. त्यांची काम करण्याची पद्धत, कामापोटी त्यांच्या मनामध्ये असलेल्या कल्पना मांडण्यासाठी अविरत कष्ट घेणं हे असे काही गुण भाऊंच्याकडे आमच्यासारख्या युवकांना आदर्शवत होते. आणि काळाच्या ओघामध्ये काम करत असताना कधी वैयक्तिक लेवलला टीका टिप्पणी टाळून सामाजिक आणि विकासात्मक कामाच्या दृष्टिकोनातून प्रत्येकाने कार्यरत राहावं अशी भूमिका घेऊन आमच्या मतदारसंघात आजपर्यंत सगळेच राजकारणी मंडळी काम करत होते. त्याच्यात अनिल भाऊसुद्धा अग्रक्रमानं होते. आज एक वडीलधारी नेतृत्व आपल्यातून जातं आहे याचं 100% या मतदारसंघावरती ह्या परिसरावरती फार मोठा घाला घातला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. फार मोठी पोकळी आता या निमित्तानं निर्माण होणार आहे. त्यांच्या कुटुंबावरती ह्या झालेल्या दुःखद घटनेमध्ये आम्ही सर्वजण अगदी मतदारसंघातला हरेक नागरिक हे सगळे त्यांच्या दुःखामध्ये सामील आहे. भगवंताच्यांनी प्रार्थना करतो त्यांना त्यांच्या मृतात्म्यात सद्गती मिळो आणि त्यांची अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्यामध्ये सर्वांनी हिरिरीनं प्रयत्न करावा अशी अपेक्षा यानिमित्त व्यक्त करतो.